टर्टल है अब कसा भाव मान कसली मोटी है ना थाम ना यार भाई सोडते तुला कसला बघतोय बघा खाईल कार मित्रांनो कसं आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये। तर भरपूर दिवसानंतर आज ब्लॉग स्टार्ट करतोय। तर उद्या आहे मित्रो अमावस्या, त्यामुळे आमच्या पाल्याच्या आईसाठी पोळ्या वगैरे बनवायचा आहे। तर आता मार्केटमध्ये चाललोय आणि मिसळ वगैरे गुळ वगैरे घेऊन येतो। तर चला मित्रांनो, आता पटापट मी घेतला सामान आणि इकडनं जायचं आहे आता हॉस्पिटलमध्ये आईला घेऊन, कारण तिची शुगर भरपूर वाढलं आहे। तर बघू आता डॉक्टर ॲडमिट करतात का काय, टॅबलेट वगैरे घेत येतात तर बघायला लागेल, कारण तिचा शुगर 483 वर गेला आहे। तर चला बघू आता काय करतात डॉक्टर। काहीच तर आमचा बच्चू दिवसभर खेळत राहील आणि जेव्हा बस यायचा टाईम होतो ना तेव्हा अभ्यास करायला घेतो। हां काढ पटापट येऊ आगाव, चल कर अभ्यास, चल लवकर इंजेक्शन नको देऊ, चल हा बाबा बाबा लागला, चल 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 अभ्यास कर, चल लवकर लवकर बस येईल आता। तर मित्रांनो सकाळी 10 वाजता आलेलो हॉस्पिटलमध्ये, आता दुपारचे वाजले 1। तर डॉक्टरांनी आईला पूर्णपणे गोड पदार्थ बंद केल्यात, भात तांदळाच्या भाकरी सगळ्या बंद, आता ज्वारी बाजरी नाचणी नाही याच भाकरी खायच्या, चाय तर अजिबातच बंद। आमच्या आईचा चायचा कोटा होता, सात आठ वेळा दिवसातून व्हायचा, आता सगळाचा सगळा बंद केला। तर बघू आता आई किती पत्ते वालते, लय हाऊस होती चाय प्यायची, हाऊस मोडली फार। आता हेच तर तुम्ही बघू शकता, उंदीर जाल्या तिथं पिंजऱ्यात घुसले, कसला बिघडले बघा, येशील काय घरात, येशील कसला आवाज काढतोय, चलो चलो अभी तुझे रिलीज करते हैं हम लोग। तर गाइज आता मी आलोय नदीकडेला शेटला रिलीज करायला, तर शेटले बिघडले नुसता आवाज काढतोय। तर चल चल पाल चल, अरे कसला बिघडला निघत पण नाही, चल हे चावलो चल आई सोपत लय बिघडलाय, माझा काम काढील वाटत। अरे हो इकडे चल, डेंजर आता काय करू, हमरे बाबा लय बेकार, आता काम काढील थांब ना यार भाई सोडते तुला, कसला बघतोय बघा खाईल खाईल ओ भाई बेकार, याला काढायचा कसा, कसला बिघडले बघा, हो चावला तर काम काढील माझा भाई, तुला सोडतो मी मारत नाही, थांब 2 मिनिटं यार निघत पण नाही, आता भीती वाटायला लागली फार। थांब 2 मिनिटं थांब यार, चल यार डेंजर हा, घाबरावायला लागला मला आता, थांब हा तपल बघ तिकडे जा, तिकडे पाठीमागे जा, चल अरे चावलाच येतोय, चल मागे जा, चल चल लय बिघडलाय, हा सुटला शेट, चलो बाय बाय, कुठे गेला हा आता कुठे बरा वाटला त्याला। तर चला गाईज त्याने गुंतराने लय घाबरवलेला मला, आता जातो घरात, दुसरा पण 2-3 आहेत त्यांना पण पकडून इकडे रिलीज करतात।
तर तुम्ही बघू शकता आमच्या इथे अंगण्यात रस्त्यावर ना एक छोटासा कासवाचा पिल्लू भेटला आम्हाला. तर आता आपण पाळू ना बच्चू. कसा करतोय तो? चिंबोरी पण होती हो काय? घे पकड, त्याला पकड बघ, कसला मस्त आहे ना. अरे अरे तम 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 तम, हे बघ घ्या हातात, सोडू नको, हा खाली टाकू नको, असं नाही बेटा. चल त्याला आपण धुवू, चल मस्त पैकी. ए थांब रे बेटा, हे बघा कसला धावतोय. काय आहे बच्चू? हा टर्टल आहे. कसा भाव मान कसली मोठी आहे ना. चल आपण आता धुवू, चल. तर आता या कासवाला आम्ही आमच्या इथं ठेवणार आहोत, मस्त पालू आम्ही त्याला. आमच्या इथे टाकी पण आहे, मस्तपैकी खड्डा आहे, त्याच्यात ठेवू. तर आता आमच्या टर्टलची आंघोळ करू आम्ही थोडी. चल चालू कर, चालू कर. गरम पाणी येतं, गरम पाणी आला थंड. थांब थांब थांब. आज तर बघा बच्चूला किती मजा आले. काय बच्चू? टर्टल. आपल्याला ठेवायचा काय? गाईजला दाखव, गाईजला दाखव, पकडून पकड, पकड त्याला पकड. काय झाला? पकड चावेला. काय होत? ए पकड, पकड, नाही चावत घे, पकड. एलिफंट नको रे टाकव, पकड. हलू पकड, हा पकड, पकड ना, पकड. भीती वाटत, मी पकडून देऊ काय? हे बघ, हा घे पकड मस्त बघे. हा टाकू नको खाली. चल आता आपण घेऊन कुठे जायचं त्याला? ए आपल्या टाकीत घेऊन जाऊ, चल. आपली तिथे पाठीमागे टाकी होती. अरे आपण बदकाना बनवली ती, मस्त खेळतोय. चला गाईस, तर आता आम्ही चाललो आमचा कासवाला पाण्याच्या टाकीत टाकतो ना, त्याच्यात ठेवायचं आपण. ही इथे टाकी आहे बघ ती. हा चल इकडनं, चल. ही बघ ना इथे आहे ना, बदकांना पाणी प्यायला ठेवलेली ना आपण. ए टाकलं कशाला? अरे बच्चूने हातातून सोडला. चला सोडायचा याच्यात. ए तू नको उतरू. हे बघ आता पळलेलं बघ, तर बघ कसा पळाला. ते बघ गेला बघ, ते बघ कसा धावतोय. हे बघ, चल चल. ए तू नको उतरू, चल आतमध्ये. ए चल ती बघ बदका आहे तिला. ए बदक कुठे आपला? तर आमच्यासाठी मस्त पैकी आता मोमो झाल्यात आणि आम्ही मस्त पार्टी करणार आहोत ना बच्चू. तर गाईजला पण बोलव खायला. काय खायला? कोणते पकोडे आहेत का? मोमोज आहे, मोमोज आहेत. मग रातू पकोडे का? चल कसा लागतात सांग बघ, उदे खाऊन बघ कसा लागतो. यम्मी. चला सर, चला गाईच आता आम्ही मस्तपैकी खातो, पार्टी करतो ना बच्चू. जा डिश घेऊन ये, जा दुसरी, जा डिश मध्ये टाकू. चल तिथं चटणी पण आहे. तर चला आता खाल्यावर भेटू. गाईत मस्त मोमोज वगैरे खाऊन झाले आणि बच्चूने आपला आता किल्ल्याचा काम चालू केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा काम. काय चाललंय बच्चू तुझा? काय कशासाठी? आता इथं ठेवणार का तू किल्ला? इथं ठेवशील काय? हा मग कुणी नेला तर? बच्चू आता दिवाळीची तयारी करून ठेवतो, मस्त किल्ला वगैरे धुवून ठेवला आहे बच्चूने. बच्चू आपण दुसरा किल्ला बनवायचा ना, मोठावाला बनवायचा काय? इकडे बघ किल्ला बनवायचा. तुला नानी ना मम्मी मारील आता, बकेट तुम्ही गंदी गेली. चला आता मम्मीकडे ना नानीकडे ना. तर तुम्ही बघू शकता आमचा बाबा काय राव दे. बाबानी जेजुरीला जायसाठी काल केस करून आले. असला हिरो दिसते बघा. जाणार रे तू? जाणार नाही का जेजुरीला? जायचंय. मग केस वगैरे काल करून कशाला यायला पाहिजे? अरे मी पहिलीपासून गाचा आहे. हो काय? मग यादच शिक. पण तू दिसत हिरो. पण हिरो दिसत खराच. ए बच्चू बाबा हिरो ना दिस करू रो बहुत बुरे लगलो. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर. चला गाईज आज मस्त वार आहे, फ्रायडे. तर आजचा दिवस आहे खायचा आहे, त्याच्यानंतर उद्या सॅटरडे, त्याच्यानंतर देव बसतील, घरचे देव बसतील. नऊ दिवस काहीच खायचं नाही, म्हणजे उपवास
असेल तर आज जाऊन मस्त मुली वगैरे काहीतरी वगैरे वगैरे घेऊन येतो. चल बोल चल बोल. वेलकम नमस्ते बाय बाय. हा गाईज जातो मार्केटमध्ये मस्त काहीतरी भेटतो चांगला मुंडी वगैरे भेटते का बघतो आणि मस्त आम्ही पार्टी करू. काय बच्चू मुंडी काशील ना? हा काशील वा. चल मग बाय बाय कर बाय कर बाय. तर गाईज आता आलो मुंडी वगैरे घेऊन आणि हा मटन मटन पाल्याच्या आईला नेता आणि चिंबोऱ्या दोनच आहेत एकच आई आहे आमची. तर गाईज आमच्या एकटीच आहे तर तिला मटन आणि चिंबोऱ्या नेतो उद्यासाठी. उद्या चिंबोऱ्या खायला आज मटन खाईल. तर चला आता जातो मामाच्या घरी. गाईज तर छोट्याला बघायला आमच्या तिच्या बहिणी आल्या बघा इशित खायला घेऊन ये छोट्याला. ए योगेश ओ योगेश कुठे गेलता? दीदीला आणायला गेलता काय? काय तर ही कुत्रीला घाबरते. कुत्री किती लांब आहे चावला दा. कुठे तिकडून पाठी मागून चालली काय? अगं पानशूल ना प्रांशूल. तर गाईज आता आम्ही निघालोय. बच्चू पण आहे आपल्यासोबत. आम्ही चाललो मामाच्या घरी आईला मटन घेऊन आणि फ्रूट आहेत ना बच्चू. हा चल चल बस चल मग चल चल मग चल मी गाडी चालू करतो. चला तर आम्ही निघतो आता. काय बच्चू चला आम्ही जेवायला आणले तुला बरं जेवायला. काय आणलं? फ्रूट आणले. अजून सीताफल आहेत अजून संत्री आणि मटन आहे. काय बघतो तू आल्या आल्या? काय रे काय बघतोस? काय पाहिजे तुला? इथे कुठं मोबाईल आहे? आईच्या जवळ मोबाईल नाही. हा मोबाईल चल रे जा छाना झालास. आयफोन वगैरे नाही भेटत. चल 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 आपण लगेच निघू. चल वाजले किती पावणेसा झाले. चल तर काहीच आता आम्ही लगेच इकडनं निघतो कारण भरपूर टाइम झालाय. त्याला तुशनला पण जायचंय बच्चूला. चला तर बच्चू पाल्याला आल्यावर या दुकानावर जातो आणि जेल्या वगैरे भरपूर घेऊन येतात. आता तुम्ही बघाच किती जेल्या घेऊन येईल. सगळ्या बारण्यांना हात लावून सांगेल आईला हे पाहिजे ते पाहिजे. ए काय घेतला? हा काय सांगत होता? हे पुढे बसत आईचा पण खायला आला. काय सांगत होता? राहू दे आता नको. का जेल्या वगैरे किती आणल्या. चल आईला बाय बाय कर. बाय बाय. तर गाईज आता आम्ही घरी आलो आणि बच्चू पण खायला फोडलाय आणि लगेच आता 5 मिनिटात सगळा संपेल. तर मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो कारण आता एडिट करून मला लगेच 7 वाजता टाकायचा आहे. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बच्चू बाय कर.